अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत ईडी कार्यालयाबाहेरून थेट जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय आहे सध्या ईडी कार्यालयाच्या बाहेरची परिस्थिती? किंवा सध्या मी उभा आहे ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या मध्यभागी। काही वेळापूर्वी 8 तासाच्या चौकशीनंतर ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आणि सध्या त्यांना मेडिकल तपासासाठी जे जे रुग्णालय घेऊन गेले। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते प्रशासन भक्त राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली। आता पुढची भूमिका काय असणार आहे? सूडबुद्धीने केलेलं राजकारण आहे याला। या राजकारणाला केंद्र सरकारला आम्ही आता लोक तर दाखवणारच आहे त्यांची जागा त्यांना, पण हे जे सरकार सूडबुद्धीने करताय त्यांना लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि याच्या पुढचं पाऊल आमचं आक्रमकपणे असेल, कारण काय आहे केंद्र सरकार हे नेहमीच ईडीची चौकशी ईडी त्यांनी बीजेपी कार्यालय बनवलेलं आहे। ईडी लावून ईडी सगळ्यांनाच लावलेलं आहे। आता ज्या बीजेपीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी चालू आहे, बबनराव पाचपुते असतील, मग मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री असतील, मग त्यांची चौकशी का होत नाहीये? मग त्यांची चौकशी आणि आमचे नेते आदरणीय नवाब मलिक हे आक्रमक नेते आहेत मुंबईमध्ये, त्यांचं एक आणि आता हे ईडीचं कार्यालय खर तर त्यांनी बीजेपीचं कार्यालय करायला पाहिजे। तब्बल 8 तास चौकशी होती, तब्बल 8 तास, आणि त्यानंतर ईडीने आता त्यांना अटक केली आहे। पूर्णपणे खूप घाणेरडी आम्ही असं म्हणू हा केलेला आहे, घाणेरडा प्रकारचा, म्हणजे सरकारने आपण म्हणतो ना की अजिबात त्याला कुठलंही तथ्य नसताना केलेला प्रकार आहे आणि आरोप आहे। या आरोपाला काहीही अर्थ नाहीये, तरी हे सरकार आहे। आम्ही तर असं म्हणू हे बीजेपीचं कार्यालय झालेलं आहे, ईडीचं कार्यालय म्हणजे, आणि खूप मोठ्या प्रमाणाचा अन्याय हा केलेला आहे नवाब भाईं बरोबर। कशा प्रकारे आता विरोध तुम्ही करणार आहात? आम्ही आक्रमक विरोध करणार। आमच्या अध्यक्ष किरोज किशोरीताई पेडणेकर यांच्या बरोबर आम्ही एकदम सुरेखाताई पेडणेकरांबरोबर आक्रमकरित्या आम्ही सगळ्या रीतीने महिला पूर्णपणे ठरला मरणार आणि आज सांगून ठेवतो आमची ही सुरुवात आहे। आम्ही सुरुवात जी केली आहे ती अंतिम आम्हीच करणार, आता बॉम्ब आम्हीच फोडणार। सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही पुरुषांच्या वरती असले दाखवणार। इतके प्रॉब्लेम तुम्ही दिसत आहेत, फक्त ईडी दिसते आम्हाला, आमचे नेते बस, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही। आमची आंदोलनं कशा बाबतीत आहे? बेरोजगारी आमच्या बायका मुलं रस्त्यावर आलेत, आमचे जॉब गेले, सगळे लोक मरतात, आत्महत्या करतात, किसानांचे एवढे मोठे युपीला एवढे प्रॉब्लेम चालू आहे ते दिसत नाही। तिथे फक्त महाराष्ट्र ईडीच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच दिसत नाही लोकांना। तुम्हाला नेमकं माहिती आहे का कशा संदर्भात नवाब मलिकांना अटक केली आहे? नवाब मलिक साहेबांना पहाटे पावणे 4:00 दरम्यान त्या लोकांनी अटक केली आहे। कारणही त्यांनी आम्हाला कळू दिलेलं नाही। 4-7 वाजता त्यांची चौकशीची सुरुवात केलेली आहे या लोकांनी। आम्हाला नक्की काय झालंय, कसं झालंय, काहीच आयडिया नाही। आम्ही 7 वाजेपासून इथे बाहेर उभा आहे, त्या एक्झॅक्ट काय कारण आहे तेही सांगितलं नाही। हे महाराष्ट्र द्वेष्ट केंद्र सरकार आहे, हे महाराष्ट्राच्या सरकारला काम करू देत नाही, काम करू द्यायचं नाहीये, म्हणून हे जे काही चाललं आहे ईडीचे त्यांचे जे काही प्रताप चालू आहे ते आपण सर्वजण बघतात। इलेक्शनच्या बघितलं असेलच की ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या, त्या अतिशय संतापजनक आहे, तीव्र आहे। जर बघितलं असेल ज्यावेळेस ईडी कार्यालयामधून बाहेर पडले त्यांनी म्हटलं होतं झुकेंगे नहीं हम लडेंगे, अशा पद्धतीचं घोषवाक्य त्यांनी दिलं होतं आणि मीडियाला हात दिला होता। कुठेतरी ज्या प्रकारे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र एजन्सीच्या संदर्भात वक्तव्य केली होती त्या जी प्रशांत, कार्यालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत। आता नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं, याबाबत यापुढे काय होऊ शकतं, याबाबत काही माहिती समोर येत आहे का? आता यानंतरची प्रक्रिया अशी असणार आहे की नवाब मलिकांची मेडिकल चाचणी होणार आहे, नंतर त्यांना पीएमएल कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ईडी त्यांची कस्टडी मागते की काय मागते हे देखील बघावं लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी यापुढची जी प्रक्रिया ही कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल आणि ज्या प्रकारे आपण बघतो राज्यात आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी खूप आक्रमक झालेले आहे आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी जे कार्यालय त्याच्याजवळ ईडीचं कार्यालय देखील आहे। या परिसरात तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे। कसं करायचं पण ते बचाव आम्ही काय मीडियाशी डिस्कस करत नाही, म्हणून तुम्ही मला माफ करणार की आमचा बचाव जो आहे ते आम्ही कोर्टात करू। सर, ज्या प्रकारे आता त्यांनी बाहेर निघाल्यानंतर एक शब्द वापरला होता झुकेंगे नाही लढेंगे, बरोबर आहे ना? लढेंगे झुकेंगे नाही म्हणजे अत्याचाराच्या समक्ष आम्ही झुकणार नाही, आम्ही लढणार।
निश्चितच या कारवाई विरोधात आम्ही निश्चित लढणार असून त्याला कायदेशीरपणे उत्तर देऊ आणि माध्यमांसमोर न जाता आम्ही त्याला कायदेशीर कोर्टात न्याय मागू, आमची बाजू मांडू असं मेमन यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन नित्यानंद सर, प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. वेताळ 25 मधली कथा विक्रम वेताळची, त्यामध्ये असं होतं की विक्रम बोलला की वेताळ खांद्यावर उडून दुसरीकडे जायचा. आता असं आहे की मोदी सरकारच्या विरुद्ध जो बोलेल त्याच्या खांद्यावरती हा सीबीआय ईडी यांच्या सगळ्या यंत्रणांचा वेताळ बसतो, त्यामुळे हा वेताळ मोदी सरकार स्पॉन्सर्ड वेताळ आहे, याच्यात काही शंका नाही. तुम्ही देखील वारंवार अनेक वेळा केंद्राच्या संदर्भात ट्विटच्या माध्यमातून माहिती समोर महाराष्ट्र जनतेच्या, मात्र तुम्हाला कसं वाटतं ही जी कारवाई झाली या कारवाईत पाणी कुठं मुरतंय नेमकं? मी कारवाईतलं पाणी इथंच मुरतंय की महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला कुठल्याही स्तरावरती अस्थिर करायचंय यांना, आणि त्यासाठी कुठल्याही स्तर ही सुपारी घेऊन आलेली आहेत या सगळ्या यंत्रणा, त्यामुळे सरकारला बदनाम करायचं आहे, सरकार अस्थिर करायचं आहे, हा त्याचा मूळ उद्देश आहे. आणि त्याकरता ही सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यात हा जो लढा आमचा आहे की महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जे स्थापन झालं ते लोकशाहीवरचं गंडांतर पाहून झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष किती लोकशाहीला धोकादायक आहे लोकांना कळलं होतं, त्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र आलो, विचारांमध्ये बदल असताना देखील आलो. आजही हा जो लढा आहे तो सत्ता सांभाळण्याचा किंवा सत्ता वाचवण्याचा लढा नाही आहे, हा लढा आहे लोकशाही वाचवण्याचा, हा जनतेचा लढा आहे, लक्षात घ्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांच्या पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी जो आरोप केला होता की एका जमीन खरेदीमध्ये जो त्यांनी जो मुद्दा बाहेर काढला होता त्याच्या अनुषंगाने ही कारवाई झाली असं वाटतं का तुम्हाला? असं आहे की भारतीय जनता पक्षाची जी काही इच्छा आहे की हे सरकार जावं, सत्तेसाठी वेडे झालेले आहेत भाजपचे नेते, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आरोप करावा, त्यांना यंत्रणांचा पाठिंबा दिलेला आहे, मोदी सरकारची पण त्या ठिकाणी पाठिंबा त्यांना आहे, त्यामुळे सरकार अस्थिर करण्याकरता या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकशाही असेल, संविधानिक संस्था असेल, याच्या स्वायत्तता संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. आता हा लढा जनतेच्या न्यायालयामध्ये आहे. काँग्रेसची भूमिका काय असेल यानंतरची? नाही, आम्ही एक महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पूर्णपणे मजबूत अवस्थेमध्ये आहे, एकत्र येऊन या ठिकाणी त्याच्यावरती विचार निश्चितपणे केला जाईल, कारण ह्याचा हा जो लढा आहे हा जनतेचा लढा आहे, लक्षात घेतला पाहिजे, जनतेसाठी आम्ही लढत आहोत. धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्र बद्दल. हा जो लढा आहे आता हा महाविकास आघाडीचा नाही तर हा जनतेचा लढा आहे आणि हा सर्वांनी एकत्र येऊन लढला पाहिजे. कॅमेरा पर्सन नित्यानंद सर, प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. बाहेर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण पाहतोय. नवाब मलिकांना ईडीने अटक केली असून नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीकरिता जे जे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यापुढे आता पक्षाची काय भूमिका असेल याकडे लक्ष राहणारच आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असून